आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. झणझणीत मटण खायचं आणि रस्सा पिऊन घाम फोडून घ्यायचा. सुटलं ना तोंडाला पाणी, चला पाहूया बातमी. अगदी मी खरं सांगते, तुम्ही बातमी सांगताच म्हणाल हो मला त्यांच्या हातचं खायचंय. झणझणीत आणि चमचमीत कोल्हापुरी मटण, तांबडा रस्सा आणि शेंडीला घाम फोडणारा पांढरा रस्सा आणि पुन्हा दोन वाट्या प्यायला लावणारा आणि चपाती आणि भाकरी दुप्पट खायला लावणारा आणि भाताबरोबर ही रस्सा त्याला लागणारा असा खमंग मटणाचा पदार्थ बनवण्याची हातोटी उज्ज्वल नागेशकर यांच्याकडे आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या तीन राज्यात कोणताही मोठा कार्यक्रम असो, VIP किंवा अन्य लोकांसाठी कॅन्टीन शोधायची गरज नाही. उज्ज्वल नागेशकर यांनी मोठमोठ्या समारंभात जिथं जिथं जेवण केली, पंक्ती पडल्या तिथले सगळे लोक ज्यांनी कार्यक्रम ठेवला त्यांना धन्यवाद तर देतातच, पण जेवण कोण केलंय विचारल्याशिवाय पुढे जात नाही. एकदा खाल्लं की पुन्हा खावंसं वाटणारं मटणाचं जेवण बनवण्याची हातोटी उज्ज्वल नागेशकर यांच्याकडे आहे. हॉटेल व्यवसायात त्यांचं नाव खूप मोठं आहे. परवाच त्यांनी शिरोळात 3,500 ते 4,000 लोकांचं दणकेबाज जेवण केलं होतं. ज्यांनी येते ताव मारला त्यांची बोटं आजही सुगंधी आहेत. भास्कर, काय नाव तुझं? भास्कर. पूर्ण नाव? भास्कर. गाव? शिरडो. शिरडोंचे तुम्ही? आणि मग हा ठेका तुमचं आहे? कॅसलकडनं काम करतो. अच्छा अच्छा, कॅसलकडनं काम करतो. आज काय मेनू काय काय तुमच्या या जेवणामध्ये? दोन्ही असेल, म्हणजे मांसाहारी आणि शाकाहारीचे जेवणाचं नियोजन आहे आणि ते 3,000 शाकाहारी आणि ते 3,000 लोकांचं जेवण आहे. मांसाहारीचं जास्त आहे, शाकाहारी कमी आहे. काय हरकत नाही. काय नाव आपलं? माझं नाव उज्ज्वल नागेशकर. माझा जन्म कोल्हापूरमध्ये झाला होता. माझं 3-4 वर्ष शिक्षण कोल्हापूरमध्ये झालं, नंतर मी मुंबईला गेलो. मुंबईमध्ये माझं कॉन्व्हेंटमध्ये एज्युकेशन झालं, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट. 1973 साली मी हा त्यावेळेचा एकदम वेगळा उपक्रम होता. हॉटेल व्यावसायिकांमध्ये आपल्या ह्या भागातले लोक सहसा कोणी जात मानत नाही. हा म्हणजे माहीत नव्हतं की हा व्यवसाय हा कमी प्रतीचा असा म्हटला जात होता. माझ्या आजी मला ह्या व्यवसायामध्ये, ह्या नवीन इंडस्ट्रीमध्ये जेव्हा मी जाणार होतो त्यावेळेला त्यांनी मला सांगितलं, अरे तुला कोण मुलगी देणार, तू मठाखान्यामध्ये काम करणार, कपशात दूध बसणार. तर त्यांचं म्हणजे एक हे वेगळं होतं, विचार वेगळे होते. पण ही जगातली हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री जी म्हणतात, कुकिंग इंडस्ट्री, ही जगातली ऑइल नंतरची दुसरी इंडस्ट्री आहे. जर का तुम्ही बघितलं आपल्या घरामध्ये इतके कार्यक्रम होत असतात तर केटरिंगशिवाय हे चालतच नाही. ही आपली संस्कृती. महानकर न्यूजसाठी शिरोळहून मोहन जमादार.